मंदिरामधील दानपेट्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4 जणांना खोपोली पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून अटक केली आहे. यातील 1 आरोपी बांगलादेशी, 2 आरोपी गुजरात तर 1 आरोपी झारखंडमधील आहे. आरोपींकडून रोख 7,02,800 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपी राजू फरद शेख याने त्याच्या वाट्याला आलेले 1,33,000 रुपये आपल्या नातेवाईकाच्या बांगलादेश येथील एका बँक खात्यात जमा केले आहेत. राजू फरद शेख, इम्रान शहीद शेख, राकीब कुल मोहम्मद शेख, मुजाहिद गुलजार खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना 3 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.